नमस्कार, एकवेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मुंबई आणि गुजरात स्पेशल स्ट्रीट स्टाइल दाबेली कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्यासाठी कोणते मसाले वापरायचे आणि ती अगदी सोप्या पद्धतीने सहज घरच्या घरी मस्त मजेदार अशी दाबेली कशी बनवता येईल हे मी दाखवलेले आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घ्यायची आहेत। बटाटे चांगले उकळून घ्यायचे आहेत, त्याचा पूर्ण असा लगदा झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला बटाटा चांगला उकळून घ्यायचा आहे आणि त्याची जी साल आहे ती काढून घ्यायची। आपण नॉर्मल बटाट्याला चार शिट्ट्या करतो कुकरमध्ये, पण हा बटाटा जेव्हा आपण उकळतो तेव्हा 7 ते 8 शिट्ट्या करायच्या आहेत। आता हा आपण स्मॅशरच्या साह्याने चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे। एकदम छान असा याचा लगदा झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला बटाटा चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे बटाटा आपला छान स्मॅश झालेला आहे। अशा पद्धतीने बटाटा झालेला पाहिजे। आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया। इथे मी दाबेली मसाला घेतलेला आहे। हा मसाला मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होतो। मी 50 ग्रॅम मसाला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलेले आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे। असं एक सारखं हलवत आपल्याला मसाला छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण पुढची स्टेप पाहूया। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचे तेल घालायचे आहे। तेल चांगले गरम झाले की गॅस मध्यम करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जो आपण भिजवलेला मसाला होता तो घालून घ्यायचा आहे। मस्त अशी आपली दाबेली तयार होते। सेम जशी मार्केटमध्ये मिळते स्ट्रीट स्टाईल असते, त्या पद्धतीने ही दाबेलीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि हा मसाला मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होतो, त्याच्यामुळे आपल्याला तो पटकन आपण आणून घरच्या घरी बनवू शकतो। आता थोडंसं मीठ घालायचं आहे, मसाल्यामध्येही थोडं मीठ असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसंच मीठ घालायचं, जास्त घालायचं नाही। आणि हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून 1-2 ते 3 मिनटं फक्त मसाला आपला चांगला शिजेपर्यंत झाकून ठेवायचा आहे। आता उघडून पाहूया। मस्त तेल सुटलेलं आहे, मसाला छान भाजलेला आहे। जेव्हा मसाला भाजतो ना तेव्हा खूप छान असा सुगंध घरभर पसरतो, मस्त असा सुवास येतो। आता त्याच्यामध्ये जो आपण बटाटा स्मॅश केलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि तो मसाल्याबरोबर छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे। जेव्हा मसाला आणि हा बटाटा आपण भाजतो ना तेव्हा मस्त सुगंध येतो, असं वाटतं की आत्ताच ही आपण दाबेली खायला घेऊया असा सुगंध यायचा येतो। आता हा छान आपण मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व मसाला आणि बटाटा एकसारखा झाला पाहिजे। इथे पाहू शकता हा आता आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता मी इथे एका डब्यामध्ये काढून घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे कलर अजून पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरचीचाही वापर करू शकता। आता त्याच्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आता थोडीशी शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे मसाले शेंगदाण्याचाही वापर करू शकता। मी इथे बारीक चिरलेले द्राक्षे घातलेले आहेत। आता द्राक्षांचा सीझन आहे त्याच्यामुळे मी इथे द्राक्षांचा वापर केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डाळिंबाचे दाणेही याच्यामध्ये घालू शकता, पण आता सध्या द्राक्षे अवेलेबल आहेत म्हणून मी द्राक्षांचा इथे वापर केलेला आहे। आता हा मसाला आपला तयार आहे, आपण दाबेली करायला घेऊया। इथे मी दाबेलीचा पाव घेतलेला आहे। आता त्याला असं मधून आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आणि असं पॉकेट सारखं आपल्याला
बनवून घ्यायचंय. पूर्ण चारही बाजूने कट मारायचं नाही, फक्त दोन्ही साईडनेच कट मारायचा, जेणेकरून मसाला आपला छान याच्यामध्ये भरला जाईल. हे पाहू शकता अशा पद्धतीने आपला पाव तयार करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी खजूर आणि चिंचेची गोड चटणी बनवलेली आहे, ती घालून घेते. ती दोन्ही बाजूला आपल्याला छान लावून घ्यायचं आहे. ही गोड चटणीची रेसिपी मी लवकरच आपल्या चॅनेलवर अपलोड करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही तीही नक्की पहा. आता जो मसाला आपण बनवलेला होता तो पावामध्ये छान भरून घ्यायचा आहे. मस्त असं दाबून भरपूर असा मसाला आपल्याला त्याच्यामध्ये पावामध्ये घालून घ्यायचा आहे. असा प्रेस करायचा दोन्ही बाजूने, छान असा मसाला भरून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता आता आपली ही दाबेली तयार झालेली आहे. असं दोन्ही बाजूने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता ही दाबेली आपली तयार झालेली आहे. आता आपण हे भाजून घेऊया. आता इथे मी दोन दाबेली तयार करून घेतलेली आहे. कढईमध्ये बटर घालून घ्यायचं आहे आणि ते सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे. गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि त्याच्यामध्ये जी आपण दाबेली तयार करून घेतलेली होती ती घालून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. मस्त अशी दाबेली बनते, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अगदी सोपी पद्धत आहे, घरच्या घरी आपण मस्त मार्केटसारखी दाबेली सहजरित्या बनवू शकतो. एकदम टेस्टी अशी ही दाबेली बनते. आता दोन्ही बाजूने छान भाजलेली आहे. आता आपण ही काढून सर्व करूया. सर्व करण्यासाठी पहिले सुरुवातीला इथे बारीक शेव घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आधी डीप करून घ्यायची आणि नंतर शेंगदाणे आणि थोडासा कांदा घेऊन त्याच्यामध्ये त्याच्यासोबत आपल्याला हे दाबेली खायला घ्यायची आहे. मस्त अशी टेस्टी दाबेली तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. मस्त अशी स्ट्रीट स्टाईल रेसिपी दाबेली आपली तयार आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.